भाजप नेते उद्यनराजे भोसले यांनी काल बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली यावेळी उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली मात्र राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत इतर स्लोगन न वापरण्याची समज दिली त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आता यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट केलं आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आदर्श आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा समाजकारणाच्या माध्यमातून करत आलो यापुढे फक्त सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करून राज्यसभेची संधी लोकहितासाठी वापरणार आहे जय भवानी जय शिवाजी आता यावर काय प्रतिक्रिया आहेत त्या आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये